नमस्कार मित्रांनो, वाय पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बघा, भंडारा जिल्हा परिषद नोकर भरतीत घोटाळा. यामध्ये बघा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती जी सुरू आहे सध्या, अनुसूचित जमातीसाठी जी विशेष भरती आहे, त्या भरतीमध्ये ज्या परीक्षा सुरू आहे त्या परीक्षेअंतर्गत जो एक जिल्हा परिषदेमध्ये घोटाळा जो आहे भंडारा जिल्हा परिषदेमध्ये, तो घोटाळा उघडकीस आलेला आहे. यामध्ये बघा मित्रांनो, OMR शीटची हेराफेरी करण्यात आलेली आहे आणि यावर 8 जणांवर जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. कनिष्ठ अभियंता व अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी जी भरती होती यामध्ये तो घोळ झालेला आहे. यामध्ये सविस्तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत OMR ऑप्टिकल मार्क रिएक्शनमध्ये शीटमध्ये हेराफेरी करून गुण वाढविण्याचा प्रकार येथे उघडकीस आला असून 8 जणांवर भंडारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 4 उमेदवार आणि मुंबई येथील SMB एजन्सीच्या चौघांचा समावेश आहे. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात स्थापत्य कनिष्ठ अभियंता एक पद आणि महिला बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका 2 पदासाठी जिल्हा निवड समितीमार्फत पदभरती घेण्यात आली. 12 जानेवारी रोजी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अधिक गुण मिळाले, त्यामुळे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी प्रदीप चंद्रन यांना त्यावर संशय आला. स्थापत्य कनिष्ठ अभियंता पदासाठी झालेल्या परीक्षेत 0065 रोल नंबर असलेल्या उमेदवाराला 188 तर 0069 रोल नंबर असलेल्या उमेदवाराला 178 गुण मिळाले. तर अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या परीक्षेत 0023075 रोल नंबर असलेल्या उमेदवाराला 190 आणि 0023020 रोल नंबर असलेल्या उमेदवाराला 186 गुण मिळाले होते. त्यांनी याबाबत सखोल चौकशी केली. अधिक गुण मिळवलेल्या उमेदवाराला बोलवून सोडविलेल्या प्रश्नपत्रिकेतील तीच उत्तरे विचारली, मात्र उमेदवारांना उत्तरे देताना गोंधळल्याचे पुढे आले. बघा मित्रांनो, एवढा मोठा घोळ होत आहे. OMR शीट जी आहे ते OMR शीटची सुद्धा येथे हेराफेरी करण्यात आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो बघा, अशा प्रकारचे जर घोळ होत असतील तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं, उमेदवारांचं यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यानंतर बघा, OMR शीटची हेराफेरी झाल्याचं लक्षात आले, तसेच OMR शीटवरील पर्यवेक्षकाच्या स्वाक्षरी ही जुळत नव्हती, तसेच परीक्षा केंद्रातील CCTV फुटेज बघितल्यानंतर संशय अधिक बळाला. मित्रांनो, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. यानंतर तेथील जे काही जिल्हाधिकारी आहे MJ प्रदीपचंद्रन यांनी म्हटले की स्थापत्य अभियंता आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षेच्या OMR शीटमध्ये हेराफेरी झाल्याचे लक्षात आले, त्यावरून 8 जणांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. 4 उमेदवारांना परीक्षेतून निष्कासित करण्यात आले असून ही परीक्षा आता 99 फेब्रुवारी महिन्यात 2 आठवड्यात घेण्यात येईल. मित्रांनो, ही जी परीक्षा आहे जिल्हा परिषद भरती, त्यामध्ये बघा मित्रांनो, ही जी भरती आहे ती भरती पुन्हा 99 फेब्रुवारी या महिन्यात होणार आहे. त्यामुळे बघा मित्रांनो, ज्या उमेदवारांनी ह्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे आणि ही जी परीक्षा आहे ती 99 फेब्रुवारी महिन्यात 2 आठवड्यात होणार आहे. त्याविषयी जे काही नोटिफिकेशन आहे ते तर त्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत जी वेबसाईट आहे त्यावरती मिळून जाईल. मित्रांनो, यामध्ये बघा, भंडारा जिल्हा परिषद जो घोटाळा झालेला आहे, असे घोटाळे पुन्हा होऊ नये आणि जे काही उमेदवार अभ्यास करून परीक्षा देतात त्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.